चॅप्टर टू पॉईंट फाईव्ह द मॅन हू थिंक्स ही कॅन पहा या ठिकाणी आपल्याला या पाठामध्ये की माणूस जर मनामध्ये जसा विचार करेल त्याप्रमाणे वागलं तर तो, तो काय काय करू शकतो हे या कवितेतून आपल्याला शिकायचं आहे पहा कविता आपण पहिले लक्षपूर्वक या ठिकाणी म्हणायची आहे तुम्ही सर्वांनी पुस्तकं उघडलीच असतील कवितेची चाल समजून घेऊया आणि याचा सराव करू यानंतर If you think you are beaten, you are. If you think you dare not, you don't. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. If you think you will lose, you are lost for out of the world. We find success begins with a fellow's will. It's all in the state of mind. If you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before. You can ever win a prize. Life's battles don't always go to the stronger or faster man. But soon or late, the man who wins is the man who thinks he can. Asha Prakare? तुम्ही कवितेचा सराव करायचा आहे कविता पाठ करायची आहे वॉल्टर डी विंटेल यांनी ही कविता लिहिलेली आहे आपण याचा आता या ठिकाणी अर्थ समजून घेऊया इफ यू थिंक यू आर बीटन यू आर म्हणजेच तुम्ही जर असा विचार केला की मी नक्कीच हरणार आहे पराभूत झालेला आहे तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी पराभूत होणार त्यानंतर इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट तुम्हाला असं वाटलं की मी हे करू शकणार नाही मी आव्हान कुठल्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकणार नाही तर नक्कीच तुम्ही ती गोष्ट करू शकणार नाही इफ यू लाईक like टू विन तुम्हाला जर जिंकण्याची इच्छा असेल बट यू थिंक यू कान पण तुम्ही असा विचार केला म्हणजेच नकारार्थी विचार केला की मी हे करू शकणार नाही मी जिंकू शकणार नाही इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वोंट म्हणजे जवळजवळ तुम्ही नक्कीच जिंकणारच नाही या कवितेतून आपल्याला असं समजून घ्यायचं आहे की माणूस हा कधीही पॉझिटिव्ह म्हणजेच चांगला विचार मनात घेऊन आपण काम केलं पाहिजे कुठलंही काम हाती घेताना त्या कामाचं योग्य नियोजन म्हणजेच आपल्या मनाची तयारी ही पॉझिटिव्ह म्हणजेच चांगली असली पाहिजे तुम्ही जर त्या ठिकाणी उलट विचार केला की मी करू शकणार नाही तर ते नक्कीच कुठली गोष्ट होणार नाही पण मी हो हे नक्की करेन मी प्रयत्न करेन असं जर विचार केला तर ती गोष्ट नक्कीच होणार इफ यू थिंक यू विल लूज यू आर लॉस्ट जर तुम्ही विचार केला मी नक्कीच हरेन तर शंभर टक्के तुम्ही ते हरणारच गोष्ट फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड जगामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही पहा जर तुम्ही जर शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये तुम्हाला जसं तुमचे विचार आहेत त्यानुसार ते घडत जाणार आहे सक्सेस बिगिंग्स विथ अ फेलोज विल व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे आपली इच्छाशक्ती ही दृढ असेल आपलं कुठलंही गोष्ट सामर्थ्य अंगात जास्त असेल तर आपण ती गोष्ट नक्कीच करून दाखवू इट ऑल द इन द स्टेट ऑफ माइंड आणि हे सर्व काही आपल्या मनावर असतो आपली मनस्थिती कशी आहे यावरती सगळ्या गोष्टी असतात की आपण त्या गोष्टीकडे चांगल्या गोष्टीने पाहतो की नाही मी हे करणारच की त्याच्या उलट ते नाही होऊ शकणार माझ्याने असं जर केलं आपला धीर गेला तर आपण कुठलीही गोष्ट करू शकणार नाही इफ यू थिंक यू आर आउट क्लास्ड यू आर जर तुम्ही असा विचार केला की मी खूप वरचढ होईल तर नक्कीच तुम्ही व्हाल तुम्ही एखादी गोष्ट कुठलीही शिकून त्याच्यावरती प्रभुत्व मिळू शकता पण ते शिकणं गरजेचं आहे आपण प्रत्येकाच्या वरचढ होणं हे गरजेचं आहे यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज आता तुम्हाला प्रगती करायची आहे पुढं जायचं आहे आणि प्रगतीचा चांगला विचार करायचा आहे तर तुम्हाला नक्कीच त्या तेवढ्या पातळीचा उच्च विचार डोक्यात घेऊन त्याच्यासाठी मेहनतीची तयारी ठेवून तुम्हाला उद्याचा सूर्योदय करायचा आहे म्हणजेच मना मनामध्ये एक चांगला विचार आणायचा आहे यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर त्यासाठी तुम्ही स्वतःची मनाची तयारी स्वतःच्या कुठल्याही गोष्टीची तयारी तुम्ही असणं गरजेचं आहे आधी खात्री करून घ्या आणि मग पुढील कार्य करा यू कॅन नेव्हर विन अ प्राईज मग तू असं कधीच होणार नाही की तुम्हाला विजय मिळणार नाही तुम्ही नक्कीच विविध गोष्टींमध्ये विजय मिळवताल सर्व जर तुम्ही असं केलं आणि जर तुम्ही विचार मनामध्ये चुकीचे ठेवले तर नक्कीच तुमच्या कुठलंही काम होणार नाही त्यासाठी तुमच्या मनाची तयारी असणं गरजेचं असतं आणि तेही पॉझिटिव्हली लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो माणसावरती येणारी जी संकटं आहेत किंवा त्यांना ज्या गोष्टींच्या लढाया आहेत त्या नेहमीच जीवनामध्ये चालू राहणार आहेत संकट चालू राहणार आहेत टू द स्ट्रॉंगर और फास्टर मॅन जो कोणी मजबूत आणि धडपडी व्यक्ती आहे किंवा कुठलाही माणूस असेल त्याला संकट येणार आणि जो पुढे होऊन सामना करेल तोच त्या ठिकाणी विजय मिळवेल बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स जो कोणी शेवटी जिंकेल तो म्हणजेच प्रगती करणारा मनामध्ये चांगले विचार घेऊन धैर्याने काम करेल तोच सर्व काही पटकन जिंकू शकेल करू शकेल इज द मॅन हू थिंग्स ही कॅन तोच जो विचार करतो आहे की नाही मी ते करू शकेन तोच सर्व गोष्टी करू शकेल ज्याची इच्छाशक्ती चांगली तोच त्या ठिकाणी जिंकेल असं या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच तुम्ही जीवनामध्ये नेहमी प्रगती करण्यासाठी प्रयत्न करा मेहनत घ्या कष्ट करा आणि विचार चांगले ठेवा की मी ते करू शकेन पहा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आपण ते फ्रेजेस त्यांचे अर्थ पाहूया या ठिकाणी विल हिअर इट मीन्स द पावर ऑफ पर्सन्स माइंड म्हणजे मनाची इच्छाशक्ती स्टेट ऑफ माइंड द वे सम वेन थिंक्स फील्स ॲट दॅट टाईम आउट क्लास अ पर्सन इज आउट क्लास वेन ऑदर्स आर बेटर दॅन हिम ऑर डू बेटर दॅन हिम थिंक हाय थिंक ऑफ गोईंग अप गोईंग बेटर म्हणजे प्रगतीसाठी या ठिकाणी बिट्टू आणि पॅडी काय म्हणतोय पहा, पहा मॅन थॉट ही कुड फ्लाय दॅट इज वाय ही इन्व्हेंटेड एरोप्लेन्स पहा माणसाने विचार केला की आपण उडू शकतो आणि उडू शकण्यासाठी त्याने मग शोध लावला विमानाचा म्हणजेच कुठल्याही गोष्टीचा शोध हा विचार केल्यावर माणसाला प्रश्न पडले पाहिजेत की हे असंच का मगच ते शोध लावू शकतात चला आपण पॉइंटर्स सोडूया म्हणजेच क्वेश्चन आन्सर्स क्वेश्चन नंबर वन आन्सर द क्वेश्चन सोरली आता तोंडी उत्तर द्यायची आहेत पहा तुम्ही यांचं लेखन सुद्धा करावं सरावासाठी ए व्हेन आर यू बीटन तुम्ही पराभूत केव्हा होता आन्सर इज व्हेन यू थिंक यू आर बीटन नेक्स्ट बी क्वेश्चन व्हेन आर यू अफ्रेड ऑफ डुईंग समथिंग तुम्ही एखादी गोष्ट करायला केव्हा घाबरता व्हेन यू डोंट डेअर सी व्हेन विल यू नॉट विन तुम्ही केव्हा जिंकणार नसता वेन यू थिंक यू काँट विन जसा विचार तसंच डी क्वेश्चन व्हेन आर यू लॉस्ट तुम्ही केव्हा हरता इफ यू थिंक यू विल लूज ई व्हेअर डज सक्सेस बिगिन्स पहा यश कोठे सुरू होतं सक्सेस बिगिन्स इन द स्टेट ऑफ माइंड ऑफ अ पर्सन नेक्स्ट यफ क्वेश्चन व्हॉट शुड यू डू इफ यू वॉन्ट टू विन अ प्राईज एखादं बक्षीस जिंकण्याकरिता तुम्ही काय केलं पाहिजे यू मस्ट बी शुअर ऑफ युअरसेल्फ यू विन अ प्राईज जी डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाईम ऑर डू यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन तुम्ही नेहमी पहिल्याच वेळेला जिंकता का तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात आय हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन टू विन सेकंड क्वेश्चन कॉपी एनी फोर लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोयम तुम्हाला आवडणाऱ्या कुठल्याही चार ओळी या कवितेच्या लिहून काढायच्या आहेत थर्ड क्वेश्चन से द फॉलोईंग सेंटेन्सेस अलाउड ॲज इफ यू आर तुम्हाला मागे एकदा ताराचा अनुभव आलेला आहे की तारा कशा प्रकारचे हावभाव एक्सप्रेशन्स देते तसेच तुम्हाला इथे नर्वस अफ्रेड अँग्री हॅपी आणि कॉन्फिडंट नर्वस म्हणजे नाराज असताना अफ्रेड म्हणजे भीतीमध्ये अँग्री म्हणजे रागात हॅप्पी म्हणजे आनंदात आणि कॉन्फिडंट म्हणजे तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे अशा प्रकारे तुम्ही बोललं पाहिजे आणि ते कोणते वाक्य बोलायचे ते पुढे तीन वाक्य दिलेत वी मस्ट विन धिस मॅच आय वॉन्ट टू लर्न धीस साँग आय विल फिनिश माय होमवर्क इन टाईम हे तीनही वाक्य तुम्ही कसे म्हणून दाखवताल प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की हे नर्वसमध्ये बोलतो आहे आपण का भीतीमध्ये बोलतो आहे पहा या ठिकाणी नर्वसमध्ये बोलताना वी मस्ट विन धीस मॅच अफरेड भीतीमध्ये बोलताना वी मस्ट विन धीस मॅच अँग्री रागात बोलताना वी मस्ट विन धीस मॅच हॅपी आनंदाने बोलताना वी मस्ट विन धीस मॅच कॉन्फिडंट बोलताना वी मस्ट विन धिस मॅच म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचा हावभाव हा कळला पाहिजे या ठिकाणी फोर्थ क्वेश्चन फॉर्म ग्रुप्स ऑफ फाईव्ह पाचचा गट करायचा आहे डिस्कस विथ एक्झाम्पल्स हाऊ युअर स्टेट ऑफ माइंड कॅन हेल्प यू टू डू समथिंग हाऊ इट हेल्प्स यू टू ट्राय हार्डर अँड बेटर या ठिकाणी तुम्हाला काय चर्चा करायची आहे पहा की तुमच्या मनाची स्थिती तुम्हाला काहीतरी करायला सहाय्य करते तुम्हाला किती अधिकाधिक प्रयत्न करण्याला मदत करतं अधिक चांगले करण्यासाठी काय तुमच्या मनात येतं अशा उदाहरणांची आपापसामध्ये आप आपल्याला चर्चा करायची आहे जसं आपण एकमेकांना सांगत असतो आय फेल टू गेट गुड रन्स इन द क्रिकेट मॅच आय डिसायडेड टू इम्प्रूव्ह माय बॅटिंग आय वर्ल्क हार्ड प्रॅक्टिस डेली आय कूड बिकम द हायेस्ट रनर ग्रेटर इन द नेक्स्ट मॅच म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला क्रिकेट या खेळाबद्दलचं तो वाक्य बोलतो आहे की मी जास्त जास्त प्रयत्न करेन अजून चांगले रन काढण्यासाठी धावा करण्यासाठी चांगली बॅटिंग करेन म्हणजे हे सर्व त्याच्या अनुभव तो सांगतो आहे तसेच तुम्हालासुद्धा चर्चा गटामध्ये करायची आहे नेक्स्ट लर्निंग अबाउट लँग्वेज आता आपल्याला या ठिकाणी भाषेविषयी माहिती करून घ्यायचे इंग्रजीच्या म्हणजेच ग्रामरचा भाग आहे हा युजिंग ॲपॉस्ट्रॉफी आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी कुठे वापरली जाते आणि त्याचा कुठे कसा वापर करतात ते आपल्याला समजून घ्यायचे नोट दॅट द वर्ड्स इन ए आर ऑल शॉर्ट फॉर्म्स ऑफ द वर्ड गिव्हन इन बी बी गटामध्ये दिलेल्या जे काही शब्द आहेत त्या दोन शब्दांचं एकत्रित एक रूप संक्षिप्त रूप आपण म्हणतो त्याला ते या ठिकाणी एमध्ये दाखवलेलं आहे उदाहरणासाठी पाहूया आपण डोंट डू do नॉटसाठी वापरलेलं शॉर्ट फॉर्म आहे म्हणजे संक्षिप्त रूप कॅन नॉटसाठी कांट आहे विल नॉटसाठी वोंट आहे यू विल साठी यू विल यू आर साठी यू आर यू हॅव साठी यू हॅव अशा प्रकारे हे जे शॉर्ट फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूप वापरलेत त्या रूपांमध्ये एक चिन्ह महत्त्वाचं आहे ते म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी म्हणजेच अक्षरे जी गाळलेली आहेत त्यांच्याऐवजी वापरल्या जाणारं चिन्ह असं आपण ॲपॉस्ट्रॉफीला म्हणू शकतो बट फेलोज अँड लाईव्ह स्टँड फॉर अ फेलो अँड ऑफ लाईफ रिस्पेक्टिवली द साईन ॲपॉस्ट्रॉफी इज कॉल्ड ॲपॉस्ट्रॉफी त्या चिन्हाला ॲपॉस्ट्रॉफी असं म्हणतात इट इज यूज्ड इन शॉर्ट फॉर्म्स टू शो दॅट सम लेटर्स इन द वर्ड्स हॅव बीन ड्रॉपड हे तुम्हाला काही अक्षरं या ठिकाणी काढून टाकलेत हे दाखविण्यासाठीचं हे चिन्ह आहे ॲपॉस्ट्रॉफी द ॲपॉस्ट्रॉफी इज ऑल्सो यूज विथ यस इन फ्रेजेस लाईक मीनास शूज मोहन्स रुलर कॅट स्पॉज पहा ॲपॉस्ट्रॉफी अशाही ठिकाणी वापरतात की एखाद्या व्यक्तीसाठी समजा मीनाचे बुट मोहनची पट्टी मांजरीचा पंजा म्हणजे च ची हे अक्षर वापरण्यासाठी सुद्धा ॲपॉस्ट्रॉफी आपण यशच्या अगोदर वापरतो फाइंड ॲट लिस्ट फाईव्ह एक्झाम्पल्स फॉर द शॉर्ट फॉर्म्स अँड नाऊन प्लस फॉर्म्स पहा तुम्हाला या ठिकाणी काही शॉर्ट फॉर्मचे संक्षिप्त रूपाचे पाच उदाहरणं आणि त्याचबरोबर तुम्हाला नाऊन म्हणजेच नामासोबत असणारे न जोडून आलेले पाच उदाहरणं लिहून काढायचेत मी लिहिलेत पहा शॉर्ट फॉर्म्स आहेत आय एम इट इज डिडंट ही विल आरंट आणि नाऊन प्लसचे यश वापरून असणारे शॉर्ट फॉर्म्स आहेत सोमदत्ताज बिझनेस आजीज श्रीखंडवडी किमयाज आज फादर अक्षयज हाऊस मॅन्स सन हे सर्व उदाहरणं तुम्हाला पाठामध्ये आलेलेच आहेत म्हणून मी ते शोधून लिहिलेले आहेत या ठिकाणी फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच क्रिएशन बाय सारी काच मे डिस्ट्रिक्ट नांदेड माझे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी संस्कार मोदी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा व